पुढे युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद इथल्या शिवसंवाद यात्रेच्या वेळी दगडफेकीची घटना घडली यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आमदार पक्षा रमेश बोरनारे यांच्यावर आरोप करण्यात येतोय आदित्य ठाकरे यांच्या सभेत राडा करणाऱ्या आमदार बोरनारेला आम्ही जोरदार प्रतिउत्तर देऊ असं चंद्रकांत खैरे म्हणाले तसंच पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचाही आरोप त्यांनी केला दरम्यान बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मंत्री संजय राठोड यांनी मात्र बोरणारे हे संयमी असून त्यांनी काहीही केलं नसल्याची प्रतिक्रिया दिली बोरणाऱ्यांनीच केलेलं काय <laughs> बोरणाऱ्यांनी केलं आम्ही आणि तो तिकडे पळून तिकडे बसून त्यांनी कारनामे केले पण तुम्हाला माहिती जर समोर केलं या हल्ल्याच्या संदर्भात मला तरी असं वाटतं की सन्माननीय आमदार बोरणारे साहेब हे अतिशय अभ्यासू संयमी आणि शांत स्वभावाचे आहेत ते असा प्रकार करणार नाही आता हा प्रकार काय झाला हे मी काही पाहिलं नाही परंतु याची पूर्ण माहिती घेऊनच मी अधिकृत बोलू शकेन आदित्य ठाकरे यांच्या सभेत आमदार रमेश बोरणारे यांनीच गोंधळ घातला असा आरोप ठाकरे गटानं केला या आरोपाला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार रमेश बोरनारे यांनी उत्तर दिलंय माझं उगाच नाव गोवण्याचा प्रयत्न असून खालच्या पातळीचं राजकारण करत नाही असं स्पष्टीकरण बोरणारे यांनी दिलंय कालच्या प्रकारामध्ये माझं नाव त्या ठिकाणी गोवण्याचा मुद्दाम त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे परंतु मी या ठिकाणी आपल्याला नम्रपणाने सांगणारे का रमेश बोरणारे हा अशा खालच्या पातळीचं राजकारण कधीच करत नाही जे करायचं ते समोर करणारा हा मी कार्यकर्ता आहे आणि म्हणून आपलं स्वतःचं काहीतरी काळं लपवायचं आणि लोकांची जनतेची नागरिकांची दिशाभूल करायची असं खैरे आणि दानवे त्या ठिकाणी करू पाहताय पाहतायुवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या